बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरून. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. गेले 3 दिवस मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. जवळपास 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. सुटीसाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली. बेशिस्त वाहन चालकांमुळे इतर प्रवाशांनाही मोठा फटका बसतोय. जवळपास 7 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. झी24 तासवर ही थेट मुंबई गोवा महामार्गावरून दृश्य, झी24 तासवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य. बेशिस्त वाहन चालकांमुळे इतर प्रवाशांना फटका बसतोय आणि अशी मोठी वाहतूक कोंडी होते. साधारण 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एका जागी वाहनं थांबलेली दिसतात. मुंबई गोवा हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. माणगाव शहराच्या अलीकडे जवळपास 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. झी24 तासवरी एक्सक्लुसिव्ह दृश्य मुंबई गोवा महामार्गावरची. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून. प्रफुल्ल, जवळपास 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं कळतंय. साधारण किती वेळ लागेल ही वाहतूक कोंडी सोडवायला? सुवर्णा, नक्कीच. कारण आपण बघतोय कोकणात गेल्या 3-4 दिवसांपासून ज्या सलग सुट्ट्या लागलेल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि जे चाकरमाने आहेत ते कोकणात आपल्या गावी आले होते आणि ते आता परतीच्या मार्गावर आहेत. आणि परतीच्या मार्गावर असताना ही वाहतूक कोंडी झाली. माणगाव शहरापासून जवळजवळ लोणेरे फाट्यापर्यंत ही वाहतूक कोंडी पोहोचलेली आहे आणि पोलिसांची अक्षरशाही दमछाक होते ही वाहतूक कोंडी सोडवताना. कारण बेशिस्त वाहन चालक आहेत, प्रत्येकाला घरी जायची घाई आहे आणि त्या घाईच्या नादात वाहने दुसऱ्या लेनवरून नेऊन वाहतूक कोंडी झालेली आहे आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा पोलीस प्रयत्न करतात. परंतु ती साधारण 10:30 वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे. परंतु पोलिसांना त्यात कुठलेही यश येताना दिसत नाही. कारण माणगाव शहरातला रस्ता जो आहे तो अरुंद आहे आणि तो दुहेरी मार्ग नसल्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. तरीही कोंडी जी आहे ती साधारण दुपार 2 वाजेपर्यंत कायमच राहील. कारण दुपारनंतर निघणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि वाहनांची संख्या कमी झाल्यानंतरच ही वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर सकाळी 10:30 वाजेपासून ही वाहतूक कोंडी आणि ही सुटायला दुपारी 2 ची वेळ उजाडू शकते असं सध्या तरी वाटतंय. 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. सलग सुट्ट्यांमुळे गेल्या 3 दिवसांपासून या सगळ्या महत्त्वाच्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि आजही मुंबई गोवा महामार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे